तुमचं म्हणणं बरोबर आहे. उत्पल पर्रीकर यांना तिकीट नाकारलं आहे. मनोहर पर्रीकरांचे ते चिरंजीव आहे, ते बरोबर आहे. आणि त्यांना तिकीट नाकारताना कोणाला तिकीट द्यावं हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांचा पक्ष आहे, त्यांनी ठरवायचं कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही द्यायचं. त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणं किंवा आम्ही त्याच्यावरती मत व्यक्त करणं हे योग्य नाही. काँग्रेसने कोणाला तिकीट द्यावं, काँग्रेसने कोणाशी युती करावी, तृणमूलने कुठे जावं, कोणाला तिकीट द्यावं, ह्याच्यावरती त्रयस्थ पक्षानं बोलणं बरोबर नाही. पण मनोहर पर्रीकरांच्या बाबतीमध्ये गोवेकरांच्या भावना फार वेगळ्या आहेत. उत्पल पर्रीकर यांच्या बाबतीमध्ये मी असं ऐकलं की त्यांचं कर्तृत्व काय आहे. मी असंही माझ्या वाचनात आलं की ते मनोहर पर्रीकरांचे चिरंजीव आहेत म्हणून घराणेशाही हा निकष लावून त्यांना तिकीट देता येणार नाही. हे जर खरं असेल तर गोव्यात मी आजची यादी पाहिली तर वाळपई, परये इथे घराणेशाहीच आहे. त्यानंतर पणजी, तळेगाव ही घराणेशाहीच आहे. आहे ना घराणेशाही. मग उत्पल पर्रीकरांच्या बाबतीमध्ये घराणेशाही कशी आडवी आली? उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग यादव, त्यांच्या सूनबाई अपर्णा यादव यांना घराणेशाहीमुळेच तिकीट मिळालं आहे तिकडे भाजपकडून. त्या मुलायमसिंग यादवांच्या सून आहेत म्हणून तिकीट दिलेलं आहे. मग उत्पल पर्रीकरांच्या बाबतीमध्ये असं काय झालं की त्यांना घराणेशाही आडवी आली, त्यांचं कर्तृत्व आडवं आलं? हे विषय आहेत. बरोबर आहे तुमचं म्हणणं की आमचं असं म्हणणं आहे की उत्पल पर्रीकर हे निवडणूक लढणार असतील स्वतंत्र उमेदवार म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि आम्ही इतर पक्षांचंही मन वळवू की तुम्ही त्यांना पाठिंबा द्या. आज आम्ही पणजीतून शैलेंद्र सुभाष वेलिंगकर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे पणजीतून. पण जर उत्पल पर्रीकरांने अर्ज भरला आणि तो अर्ज शेवटपर्यंत राहिला त्यांचा आणि ते निवडणूक लढणारच या मताशी ठाम राहिले तर शैलेंद्र वेलिंगकर त्यांची उमेदवारी मागे घेतील. हे मी तुम्हाला आत्ता माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा करून मी हा विषय आपल्यासमोर मांडतो. ते उमेदवारी मागे घेतील हे नक्की आहे, पण आधी त्यांनी त्यांचा निर्णय घेऊ द्या.